नमस्कार, हाउ आर, किराय, कसे आहात तुम्ही मित्रांनो? आज आहे कॅनबरा अट्रॅक्शन्सचा शेवटचा व्हिडिओ आणि आज आपण बघणार आहोत ऑस्ट्रेलियन पार्लमेंट हाऊस. आत्ता इथल्या लॉकडाऊनमुळे मी पार्लमेंट हाऊसची आतली बाजू नाही दाखवू शकतो, पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पार्लमेंट हाऊस बाहेरून दाखवणार आहे. पार्लमेंट हाऊस हे ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटचं सेंटर पॉईंट आहे आणि कॅनबरामधलं मेन टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तुम्ही इथे वीकडेजला आलात तर 4 ते 5 शाळेचे ग्रुप तरी दिसतील आणि बरेच इंटरनॅशनल टुरिस्ट पण दिसतील. इथे गर्दी असली तरी जास्त लाईन्स कुठे नसतात आणि तुम्हाला आधी बुकिंग पण करायला नाही लागतं इथे यायला. इथली एंट्री फ्री आहे आणि वीकेंडला आलात तर पार्किंग पण फ्री आहे. हे इथलं पार्किंग आहे आणि आपण आत्ता पार्लमेंट हाऊसच्या फ्रंट लॉनच्या खाली आहोत. इथून आता वरती जायला पायऱ्या आहेत आणि एजेड किंवा डिसेबल्ड असतील तर लिफ्ट्स पण आहेत. ह्या पायऱ्यांनी वर गेलात की तुम्हाला पार्लमेंट हाऊसची एंट्रन्स डाव्या साईडला सापडेल आणि उजव्या साईडला इथलं वॉटर फीचर आणि पार्लमेंट हाऊसचं फ्रंट लॉन पण दिसेल. इथून समोर जी व्हाईट बिल्डिंग दिसते हे ओल्ड पार्लमेंट हाऊस आहे आणि त्याच्यामागे अँझॅक परेड जे वॉर मेमोरियलला संपतं. जे वॉटर फीचर तुम्हाला समोर दिसते ह्याच्यामध्ये ॲबरिजिनल आर्टवर्क आहे ज्याचं नाव पॉसम अँड वॉलबी ड्रीमिंग आहे. आणि जे मी आता दाखवतो आहे ही पार्लमेंट हाऊसची एंट्रन्स आहे. पार्लमेंट हाऊसच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे लॉन आहे ते वरपर्यंत जातं. ऑस्ट्रेलियन पार्लमेंट हाऊस हे ॲक्च्युली अंडरग्राऊंड आहे आणि तुम्ही ह्या पार्लमेंट हाऊसच्या रूफवरती पण जाऊ शकता. आजचा व्हिडिओ जरा शॉर्ट आहे मित्रांनो, कारण तुम्हाला मी पार्लमेंट हाऊस आतनं नाही दाखवू शकतो, पण तुम्हाला सगळ्यांना जराशी गुड आणि बॅड न्यूज पण सांगायची होती. बॅड न्यूज अशी आहे की मराठी टू इंग्लिश हे चॅनल मी ह्या व्हिडिओनंतर संपवणार आहे. तुमच्या सपोर्टसाठी मी खरंच आभारी आहे. ह्या चॅनलवरती जे तुम्हाला ऑस्ट्रेलियामधलं दाखवलं आणि जे इंग्लिश शिकलात ते मी होप करतो तुम्ही एन्जॉय केलं. पण ह्या बॅड न्यूजबरोबर गुड न्यूज पण आहे. मी आता इथून पुढे व्हिडिओज बनवणार आहे, पण ते लर्निंग ॲडव्हेंचर्सच्या चॅनलवरती. मी त्या चॅनलवरती असेच अजून व्हिडिओ टाकणार आहे जे इथल्या ट्रॅव्हल्सवरती आणि इंग्लिश लेसन्सवरती पण असतील, पण इथून पुढे व्हिडिओज सिम्पल इंग्लिशमध्ये असतील. जे ह्या चॅनलवरती शिकलो तुमच्या सगळ्यांकडून ते मी लर्निंग ॲडव्हेंचर्सवरती वापरणार आहे अजून छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवायला. परत माझ्याकडून तुमच्या सपोर्टसाठी धन्यवाद आणि आता भेटू लर्निंग ॲडव्हेंचर्सच्या चॅनलवर.